मुसळधार पावसामुळे मुठा नदी दुथडी भरून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग, भिडेपूल पाण्याखाली, पाण्यात बुडालेल्या गाड्या काढण्यासाठी पुणेकरांची धडपड। देशभरात पावसाचा कहर, जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, मध्य प्रदेशमध्येही पावसाचा कहर तर हिमाचल प्रदेशमध्येही हाहाकार। लग्नाचं वराड असल्याचं भासवत जालन्यामध्ये आयकर विभागाची छापेमारी, स्टील कारखानदारांवरील छाप्यात 390 कोटींचं घबाड, रोकड मोजण्यासाठी लागले तब्बल 13 तास। मंत्रिमंडळातील खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता, 15 ऑगस्टला मंत्री आपापल्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार, 15 ऑगस्ट नंतरच जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार। माझी तेवढी पात्रता नाही असं त्यांना वाटतं म्हणून मंत्रीपद दिलं नसावं, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, पात्रतेच्या लोकांना मंत्री बनवल्याचाही टोला। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून मवियात धुसफूस, नियुक्ती आधी विश्वासात घ्यायला हवं होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वक्तव्य। दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड, वाढत्या कोरोनाच्या आकड्यांमुळे दिल्ली प्रशासन सतर्क। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।